का नाम बदलने के के विवाद बाद अब का नाम बदलने की मांग सामने आई है भाजपा विधायक गोपीचंद चंद पडलकर ने अहमदनगर का नाम बदलकर अहिल्या नगर करने की मांग की है पडलकर ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को पत्र लिखकर नाम बदलने का आग्रह किया है इतना ही नहीं पडलकर ने एक पत्र में शरद पवार पर टिप्पणी की है दूसरी ओर राकापा विधायक अमोल मितकरी ने बिना पडलकर का नाम लिए इस पत्र का आनंद लिया है सैकड़ों हिंदुओं की जान जाने वाले मुंबई ब्लास्ट के सूत्रधार दाऊद इब्राहिम इनकी बहन के साथ आर्थिक भागीदारी रहने वाले नवाब मलिक इनके पालनकर्ता शरद पवार इनको राजमाता की जयंती मतलब पोते को लॉन्च करने के इवेंट लगता है ऐसा पड़ल करने कहा इसके बाद उन्होंने अहमदनगर के चौंडी में हाल ही में पारित पुण्य श्लोक अहिल्या देवी होलकर के जयंती के अवसर पर पवार दादा भांजे की मुगलशाही ने पुलिस बल का दुरुपयोग किया और अहिल्या देवी भक्तों को चौंडी जाने से रोके जाने की जानकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को पत्र लिखकर दी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी का जन्म जिस जगह पर हुआ उसका नाम अहमदनगर चे अहिल्यानगर चाहिए ऐसा मत पडलकर ने पत्र द्वारा व्यक्त किया है जिसके बाद अमुल ने पडलकर का नाम न लेते हुए उनके पत्र की चुटकी ली वह गुरुवार को खामगाव में काँग्रेस के पूर्व विधायक दिलीप कुमार सानंदा द्वारा आयोजित एक समारोह में बोल रहे थे देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता अलीकडे काही लोकांनी महाराष्ट्राचं सामाजिक राजकारण बिघडवण्याची सुपारी घेतलेली आहे त्यातील एका सुपारी बहादराने आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या पद्धतीनं एक पवारसाहेबांवर आक्षेपार्ह त्यात टिप्पणी केलेली आहे किंवा पुण्यश्लोक अहिल्यामय होळकर यांच्या जयंतीचंसुद्धा सोयीनं राजकारण करून महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं हे करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना माझं सांगणं आहे की देवेंद्र फडणवीसांना खुश करण्याकरता हे पाप करू नका राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई हे अख्ख्या जगाचं दैवत आहेत त्याच्यामुळे त्यांच्या जयंतीला सोयीचं राजकारण करून आपल्याच बहुजन समाजामध्ये फूट पाडून वेगळ्या पद्धतीनं फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका या पत्रामागे फडणवीसांची चाल आहे हे पत्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरूनच लिहिलं गेलं असेल आणि फडणवीसांनाच त्यांना असं पत्र लिहायला भाग पाडलं आहे हे माझं स्पष्ट मत आहे राहिला प्रश्न नामांतराचा अनेक दिवसांपासून प्रश्न प्रलंबित आहे औरंगाबाद शहराचं नामांतरण असेल किंवा आता यांचं म्हणणं आहे नगरचं नामांतरण करा आमचं म्हणणं स्पष्ट आहे मा आजचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे आहेत बेरोजगारी वाढलेली महागाई केंद्र सरकारची चुकीची धोरणं यावर बोलण्याचं झाडसारखं हिंमत दाखवा ना आला अहिल्याबाई होळकरांना ज्या पद्धतीनं इथलं लोकशाही अपेक्षित होती ती लोकशाही पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं पाहिजे त्यांना उत्तम प्रशासक म्हणून पाहिलं जातं त्यांनी म देशामधली महागाई रोखण्याकरता प्रयत्न केले त्यांनी महेश्वरला रेशीमच्या साड्यांचा कारखाना काढला किती मोठा इतिहास आहे मात्र केंद्र सरकारच्या पापांना झाकून ठेवायचं आणि महाराष्ट्र सरकारला तेवढं वेठीस धरायचं हे जे धोरण फडणवीसांनी आखलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे राजमाता अहिल्यामाई होळकर यांचं नाव शहराला देणं ती मागणी करणं सोप हे सोपं असतं पण त्या शहरातल्या जनतेला उपासमारीची वेळ येऊ नये अशी व्यवस्था निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराची अंमलबजावणी असते अर्ध्या हळकुंडांनी पिवळं झालेल्या या नेत्याच्या पत्राला कवडीची किंमत नाही अहिल्यामाई प्रत्येकाच्या हृदयात आहेत देवेंद्र फडणवीसांचा हा डाव कधीच यशस्वी होणार नाही